हॅलो फ्रेंड्स, मी शीतल तुम्हा सर्वांचं कुक अँड बेक चॅनलवर अतिशय मनापासून स्वागत करते. आज आपण घरीच असलेल्या कोकमांपासून कोकम सोडा कसा बनवतात ते पाहणार आहोत. तर चला आपण याची सुरुवात करूया. सर्वात प्रथम एका बोलमध्ये आपण 5 ते 6 कोकम गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवणार आहोत. आपल्याला अगदी चांगल्या कडकडीत पाण्यामध्ये हे कोकम भिजत घालायचे आहे. आता अर्ध्या तासाने ह्या कोकमांना आपण अशा प्रकारे हाताने छान पिळून घेणार आहोत आणि त्याचा सगळा अर्क व्यवस्थित काढून घेणार आहोत. आता या ग्लासामध्ये आपण कोकम सोडा बनवणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण घालणार आहोत 1 टीस्पून पावडर शुगर, 1/4 टीस्पून जिरा पावडर, 1/4 टीस्पून काळं मीठ, 1/2 टीस्पून लिंबाचा रस आणि त्यानंतर आपण जे कोकमाचा रस काढून घेतलेला आहे त्याला आपण यामध्ये गाळून घालणार आहोत. आता याला आपण चमच्याच्या साह्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये सोडा घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपण बर्फाचे खडेसुद्धा घालणार आहोत. हे कोकम सरबत दिसायला आणि चवीला अगदी सुंदर लागतं. आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर सध्या उन्हाळा आहे त्यामुळे आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार सब्जा घालणार आहोत. मी या ठिकाणी 2 चमचे सब्जा घातलेला आहे. तर अशा प्रकारे विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह आपण घरच्याच कोकमांनी हे थंडगार असं कोकम सोडा तयार केलेला आहे. तुम्ही या रेसिपीला नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.